नमस्कार, मी आशिष पवार. नमस्कार महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे. एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. नांदेडच्या ऑक्सफर्ड इंग्रजी शाळेतील फी वाढीचा पालकांकडून विरोध. शहरातील पावडेवाडी येथील नामांकित ऑक्सफर्ड इंग्रजी शाळेच्या वतीने यावर्षी फी वाढ केली आहे. या फी वाढीस विरोध दर्शवित पालक कृती समितीने जिल्हाधिकारी डोंगरे यांना निवेदन देऊन ती रद्द करण्याची मागणी केली आहे. ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूल वाडी बुद्रुक नांदेड येथील जी प्राथमिक आणि माध्यमिक दोन्ही शाळा आहे तेथील भरमसाठ फीस वाढी संदर्भात आम्ही निवेदन दिलेलं आहे, जे मनमानी स्वरूपात अतिशय म्हणजे कोणत्याही नियमाला शासकीनाच्या धरून जे विना अनुदानित शाळेला जे नियम असतात ते नियमाला न धरता त्यांनी जी फीस वाढ केलेली आहे त्याच्या विरोधात किंवा ते फीस वाढ रद्द होण्या संदर्भात आम्ही निवेदन दिलेलं आहे. त्याचप्रमाणे ज्या त्याच्यामध्ये आमचे काही मुद्दे आहेत, ज्यांनी जे जी फीस वाढ आहे ती फीस वाढ त्यांनी ज्या नियमाला धरून करायला पाहिजे, जसे की शुल्क निर्धारण समिती जी आहे PTAची आहे त्यांचा कोणत्याही त्यांनी सहभाग त्याच्यात घेतलेला नाही फीस वाढीच्या संदर्भात. त्यांनी ज्यावेळेस फीस वाढ ठरवतात त्यावेळेस त्यांना बोलतच नाही, तर बोलवण्याचा त्यांनी मदत काही बोलण्याचा विषयच नाही. एक उदाहरण तुम्हाला सांगायचं झालं तर सिनियर के जीपासून पहिलीला जी आहे ती मागच्या वर्षी 22,800 रुपये फीस होती, यावेळेस त्यांनी 22,000 डायरेक्ट 39,000 फीस प्लस 6,000 रुपये अजून रजिस्ट्रेशन फीस ॲडमिशन फीस म्हणून त्यांनी घेतलेली, अशी जवळपास दुपटीपर्यंत फीस वाढ केलेली आहे. काही मुद्दे आहेत पण सध्या आमचा अजेंडा फक्त जी भरमसाठ फीस वाढ केली अनधिकपणे या संदर्भात आहे. मध्ये जे बाथरूममध्ये जे मग्गे ठेवायचे ते ठेवले नाही, बादल्या ठेवल्या, मुलांना त्रास होते. परत प्रश्नाचे उत्तर त्यांनी चुकीचे जरी लिहिले तर ते बरोबर करतात त्यांनी. नामांकित इंग्रजी शाळांमधून यावर्षी सर्वत्र फी वाढ करण्यात आली आहे. पावडेवाडी येथील ऑक्सफर्ड इंग्रजी शाळेची फी देखील वाढविण्यात आली आहे. सदर फी वाढ अन्यायकारक असून शाळा व्यवस्थापन पालकांना विश्वासात न घेता मनमानी करीत आहे. तसेच फी वाढ करताना शाळा व्यवस्थापन शैक्षणिक गुणवत्तेकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. नांदेडवरून कुवरचंद मंडलेसह विनायक कामठेकर, नमस्कार महाराष्ट्र.